जय जय रघुवीर समर्थ. एक दोन आनंदाच्या बातम्या सांगायच्या. एक पहिली बातमी अशी की ह्या वर्षीच्या 10वीच्या मराठीच्या पुस्तकात कुमार भारती समर्थांचा दशक 2 समास 2 याच्यातल्या 10 ओव्या अभ्यासासाठी घेतलेले म्हणजे वाट पुसल्या विणं जाऊ नये, फळं ओळखल्या विणं खाऊ नये. आणि याच्यात त्याच्या पाठीला जो प्रश्नही आहेत याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. म्हणजे उपक्रमातर्फे मी तर पत्र पाठवीन, परंतु आपण सर्वांनी शिक्षण मंत्र्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवा. हे पुस्तक असून बाजारात येतंय बरं का, म्हणजे काय आहे की याच्या पाठीमागं हे आहे की समर्थ रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी, याचा अर्थ ह्या विषयाचा अभ्यास होईल मुलांचा, कधीही करू नयेत अशा गोष्टी. हा, आणि त्यांनी आत्मपरीक्षणासाठी प्रश्न दिलेला आहे, स्वतःमधले 3 गुण आणि 3 दोष शोधा बघा. म्हणजे अशा प्रकारे हे जर मुलांच्या समोर गेलं, म्हणजे आपला जो उद्देश आहे की तरुण मुलांच्या समोर दासबोध गेला पाहिजे. आता सरकारवर टीका पुष्कळ होईल ना, हो, पण आपण अभिनंदनाचं पत्र पाठवलं पाहिजे आणि त्यांनाही होऊ उपेल ना, होय का नाही. ही एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगितली. आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी सुद्धा एक चांगली गोष्ट केलेली होती. मी तुम्हाला सज्जनगडावर सांगितलं होतं, इरिना ग्लुश्कोवा या नावाच्या रशियन अभ्यासाची आहे की ज्या समर्थांचे परिभ्रमण ह्याच्यावर PhD करतायत, त्यांना महाराष्ट्र शासनाने रशियन भाषेत समर्थांचं साहित्य करण्यासाठी ऑफिशियल ट्रान्सलेटर नेमलेला आहे. म्हणजे आपल्याला दासबोध उद्या रशियन भाषेत दिसला तर आश्चर्य वाटेल नको, फक्त आपण तसा प्रयत्न करूया की त्यांना मराठीचं रशियन भाषांतर, या दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या. आणि आता सर्वांच्यासाठी उद्या आपल्याला 2 समास घ्यायचे, 16-4 आणि 16-5. अनेक जणांना बोलायची इच्छा असते, किती जणांना बोलायची इच्छा आहे? समासाला धरून विषय मांडायचे, नुसतं बोलायचं नाही. तर 16-5 एखादी घेतलाय, मी म्हटलं हरकत नाही 16-4. आणि आपण असं ठेवू, त्या विषयावर आधी जो बोलेल त्याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं सांगायचं असं म्हणणाऱ्यांना पुन्हा वेळ देऊ. उद्याच्या दिवसात 2 समास घ्यायचे, एक समास रेवा देशपांडे घेते आणि एक समास कोण घेते, प्रयत्न तरी करा. सखोल दासबोध असं नाही, कुणी घेऊ शकतो. अभ्यास वर्ग आहे आपला. आपणच्या काळामध्ये किंवा वसंतराव वैद्यांच्या काळात असं व्हायचं, समास वाचायचा, याच्यावर कुणाला बोलायचंय. आता 2 समास उद्या घ्यायचेत आपल्याला, आणि नाही तर मग आपण बघू काहीतरी व्यवस्था करू, होय की नाही, कुणातरी सांगू विषय मांडायला. तिचा 5वा आहे, 5वा आहे. 16-4 कोण घेते असं ते पुढे उद्या मी 16-4, 16-5 बोलतोय. म्हणजे आपल्याला पुढचे 3 दिवस 2-2 समाज घ्यायचे आणि शेवटच्या दिवशी 1 समाज घ्यायचे. माझ्याकडे नावं द्या. आणि अजून एक आवाहन असं की दासबोध सखोल अभ्यासासाठी बऱ्याच जणांनी विचारलं, दासबोध सखोल अभ्यासाचे माहितीपत्रक मी आणलेलं आहे. खोली नंबर 1 किती, एकच खोली नंबर 1 मध्ये भेटा. आणि स्वाध्याय साधना आणि भावसमनांजली ही दोन पुस्तकं आहेत. स्वाध्याय साधना हे दासबोध अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तक आहे आणि भावसुमनांजलीमध्ये दासबोधाच्या प्रत्येक समासातली 1 साराची उभी आणि त्या समासाच्या आधाराने त्याचं निरूपण अशा प्रकारचं आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं. बरेच जणांचे चेहरे मला नवीन वाटत आहेत, म्हणजे असं
की चापळला प्रथम चालले अशी किती येतो बरेच आहेत बरोबर म्हणजे आता चापळ दर्शन असा विषय बर का दर्शन म्हणजे मी जागेवरच बसणार जागेवरच माहिती सांगणार तुम्ही पाहिजे हे जेव्हा दाखवायचं काही कारण नाही परंतु चापळ हे समर्थ संप्रदायाचं केंद्र राहिलेलं आहे आणि या ठिकाणी अजून एक पुस्तक आलेलं आहे माझ्या याच्यातली मी माहिती देणारच आहे की प्रगटले श्रीराम चापळी आदरणीय द्वावा केळकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे चापळ क्षेत्राची माहिती आहे शिंगणावाडीचं जे स्मारक उभं राहिलं त्याची माहिती आहे तर ते पुस्तक किंमत फक्त 20 रुपये आहे हे आपण पदार उपक्रमातर्फे छापलेलं पुस्तक आहे चापळची माहिती ज्यांना हवी असेल 20 रुपये किमतीचं पुस्तक आहे मला वाटतं सगळ्यांनी घ्यायला काही हरकत नाही आहे हा पण हे कार्यक्रम झाल्यावर हा आत्ता मध्ये काही गडबड करू नका कारण पुढं मोकळा वेळ भरपूर आहे जेवण किती वाजता आहे आणि आत्ता वाजून चालेल किती वेळ आहे आपल्याला त्यामुळं चापळची माहिती देतोय की चापळ हे केंद्र राहिलेलं आहे समर्थ संप्रदायाचं केंद्रस्थान हे चापळ आहे आणि समर्थांची अशी शिस्त होती की जवळच्या मठपतींनी वर्षातून एकदा आणि लांबच्या मठपतींनी 2 वर्षातून एकदा किंवा जो काही कालावधी ठरवलेला असेल चापळमध्ये यायचंच आणि इथं रिपोर्टिंग करायचं समर्थ चापळमध्ये कधी आले एकंदर असं दिसतं की समर्थ 1648 मध्ये चापळला आले असावे कारण 1645 समर्थ मसूरला येऊन राहिले 11 मारुतीचं ठिकाण आहे मसूर उमराच्या पासून 7-8 किलोमीटरला अंतरावर असेल आणि त्याला आधार काय तर समर्थांची पत्र असं एक चिंचोळकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकात त्यांनी पत्र कुणाला लिहिलेलं आहे तर पंचवटीतल्या रामोपासकांना लिहिलेलं पत्र असं त्या पत्राचं हेडिंग आहे त्याच्यात समर्थ असं म्हणतात तुम्ही निकट देवापासी आम्ही पडलो दुरी देशी म्हणजे तुम्ही देवाच्या जवळ आहात म्हणावे आम्ही अनाथ समर्थ काय म्हणताय देवाला सांगा आम्ही अनाथ आहोत याचा अर्थ काय तोपर्यंत राम मंदिर तयार झालेलं नसावं समर्थांना एकच नाथ आहे होय की नाही आश्रयदाता आणि श्रीरामाचं मंदिर 1649 तयार झालं असावं आता हे सगळे अंदाज आहेत बरं का आणि त्याप्रमाणे समर्थांनी मसूरला मठ केला परंतु संप्रदायाचं एखादं केंद्र असलं पाहिजे असं ठरवून समर्थ शोधात होते आणि समर्थ चापळला आलेले त्या काळात चापळ हे मोठं गाव नव्हतं चापळवाडी असा बखरीत उल्लेख आहे चापळवाडी हा तर्फे तर्फ नाणेघोळ याचा अर्थ नाणेघोळ नावाचं गाव जेव्हा मोठं असावं आणि चापळ ही वाडी होती आणि समर्थांनी वर्णन केलेलं आहे चापळ क्षेत्राचं वर्णन मध्ये देवाचे शिखर भोवती डोंगर असतात फिरत असं वर्णन आहे म्हणजे समर्थ त्याच्यात असं शेवटी म्हणतात जसं डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो रामगडीच्या बाजूला ते वास्तव्य होतं त्यांचं म्हणजे हे स्थान निर्माण होण्याच्या आधी काय परिस्थिती असेल तर समर्थांनी आपल्या संप्रदायाचं क्षेत्र केंद्रस्थान म्हणून हे शहर हे गाव निवडलं शहर म्हणतात येत नाही आजही शहर नाही आहे आणि गावातल्या लोकांना समर्थ भेटायला गेले गाव खरं नदीच्या पलीकडे आहे हे गाव नाहीच आहे गाव नदीच्या पलीकडे आहे आणि समर्थाने लोकांना असं सांगितलं की मला रामरायाचं मंदिर बांधायचंय त्याच्यासाठी जागा द्या बादशाचा असा हुकूम होता की नवीन मंदिरं बांधायची नाहीत आणि जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा नाही त्यामुळं गावातला कुणीही माणूस जागा द्यायला तयार होईना शेवटी लोकांनी काय सुचवलं यांना जागा द्यायची असेल तर नदीच्या पलीकडची म्हणजे ही
स्मशानाची टेकडी, आजही टेकडीच आहे ही, पण पूर्वी इथं स्मशान होतं. या स्मशानाची जागा त्यांनी समर्थानं सांगितलं, आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही ह्या ठिकाणी मंदिर बांधा. लोक किती घाबरलेले होते पहा, म्हणजे उद्या बादशाने विचारलं तर जागा कुठली दिली स्मशानाची. आता स्मशानाच्या जागी सर्वसाधारण माणूस काही मंदिर बांधेल का? बघा, समर्थांचा दृष्टिकोनही लक्षात घ्या. समर्थ म्हणाले ठीक आहे, ज्या ठिकाणी देवांचा देव यायचंय ती जागा अशुभ राहणारच नाही, खरी गोष्ट आहे का नाही? आणि समर्थांनी काय केलं असेल तर समर्थांच्या चरित्राचा आधार आहे बरं का ह्या सगळ्या गोष्टीला. आणि समर्थांनी काय केलं, या टेकडीवर अनेक शेंदूर लावलेले दगड होते. आता शेंदूर लावला की दगड झाला, आता स्मशानाची जागा, त्यामुळं भीतीदायक, त्यामुळं अनेक देव इथे असणार. समर्थाने काय केलं असेल, शेंदूर लावलेले देव नदीत फेकून द्यायला सुरुवात केली. हे समर्थांच्या चरित्रातली एक म्हसोबा राहिला, त्याला तटाच्या खाली जागा दिलेली. आपण तेही आजही ते पाहू शकतो. आणि समर्थांनी सांगितलं की अरे हिचा आता देवांचा देव यायचा आहे अयोध्येहून, त्या ठिकाणी हे बाकीचे हेंद्रीय आणि शेंद्रीय देव नको. आणि हे शब्द नेमके तुकाराम महाराजांनी वापरले. तुकाराम महाराज म्हणतात की हेंद्रीय आणि शेंद्रीय दैवत आमच्या कामाचे नाही, जे स्वतःच म्हणाले भुकेलेले आहे ते आम्हाला काय देणार? कारण ते शेंदूर लावलेल्या लागणाला कोणाला मटण लागते, कोणाला कोंबडी लागते, कोणाला काय लागते, दारू लागते, असे अनेक देव आहेत की शाक्त पंथातले. हा म्हणजे समर्थांच्या याच्यात ती गोष्ट आहे. या ठिकाणी मंदिराचं निर्माण तरी कधी झालं? आता सगळे काय माहिती का, आपल्याकडं लिहिलेला इतिहास नाही आहे त्याला निश्चितपणाने पुरावा देता येत नाही. अनेकांचं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी मंदिर कधी उभं राहिलं, त्या समर्थ प्रतापात असं लिहिलेलं आहे, अफजल खानाशी मारविले मग चापळ क्षेत्र उभे केले. पण अफजल खानाचा वध आहे 1659, 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी वध आहे त्याचा. आणि मंदिराची स्थापना कधी झाली? कारण आता समर्थांनी शिवाजी महाराजांना जो अनुग्रह दिला त्याची जी हकीकत आहे त्याच्यात हे वर्णन जुळत ते बरं का, की 1659 मंदिर तयार झालेलं असावं. म्हणून हे सगळे सण सांगतोय. वैशाख शुद्ध 9 1649 या दिवशी शिंगणवाडीला समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. आता आता हे मंदिराचं जे आपल्याकडं मतभेद पुष्कळ आहे, वाद आहे, आणि समर्थांनी हे मंदिर अतिशय छोटं मंदिर उभं केलेलं होतं. कारण पूर्वीचं मंदिर आपल्यापैकी बहुधा कोणीच पाहिलेलं नसेल, म्हणजे बोधे वगैरे सोडून द्या, बोधे वगैरे उभरलाच राहत होते. हां, 1967 साली मोठा भूकंप झाला आणि त्याच्यात या मंदिराला तडे गेले आणि त्यामुळं असं ठरलं की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला पाहिजे. आणि त्यावेळेला अरविंद मफतलाल या ठिकाणी आलेले होते आणि त्या असं म्हणाले की मंदिराचं पुनर्निर्माण करायला पाहिजे. पुष्कळ वाद झाले बरं का, 4 वर्ष मंदिराचं काम चालू होतं, कारण देऊळ भंगलेलं होतं पण मूर्ती चांगल्या होत्या. आणि हे मंदिर बांधायला 4-5 वर्ष लागली आणि हे जे मंदिर ह्या शैलीत उभं केलेलं आहे हे अरविंद मफतलाल यांच्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि ह्या ज्या मंदिरातल्या मूर्ती आहेत तर त्या बखरीत अशी नोंद आहे, समर्थांनी मंदिर उभं केलं, लोकांच्या सहभागातून मंदिर उभं केलं, परंतु मंदिरामध्ये मूर्ती नव्हती. आता मूर्ती कुठं आहे? तर समर्थ म्हणाले रामरायाची इच्छा असेल त्यावेळेला मूर्ती या ठिकाणी येतील. आता समर्थांच्या ज्या रचना आहेत तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, दिनानाथ हा राम येणार आहे अशा नावाची एक रचना आहे बघा, लवे नेत्र पाहते अशी त्याची सुरुवात आहे. अरे दिनानाथ हा राम येणार आहे, राम येणार आहे. आणि समर्थांना एक दिवस दृष्टांत झाला, समर्थ गेले ते रहिमतपूरच्या जवळ अंगलापूर, रहिमतपूरच्या जवळच आहे ना अंगापूर, अंगापूर
पण त्याला अंगलापूर असे नाव असल्यामुळं तिला अंगलाई नाव पडलं. आणि समर्थांना दृष्टांत झाला, मी इथं आहे पाण्यात, कृष्णेचा डोह आहे ना, तर कृष्णच आहे ना कृष्ण. आणि समर्थाने उडी मारली तर त्यांना दोन मूर्ती मिळाल्या. एक मूर्ती रामरायाची, जी ह्या मंदिरात मोठ्या मूर्तीच्या खाली ठेवली आहे, ती मूळ मूर्ती आहे. आणि त्याच्या हातात शस्त्र नाही आहे, रामरायाच्या हातात शस्त्र नाही आहे, कमळ आहे. परंतु ती मूर्ती मिळाली. आणि दुसरी मूर्ती मिळाली देवीची, ती आंगलाई, ज्याची स्थापना सज्जनगडावर केली, आपण दर्शन घेतलं असेल. जे आक्रमकांच्या भयाने ज्या मूर्ती बुडवलेल्या होत्या त्या मूर्ती समर्थाने बाहेर काढलेल्या, लक्षात घ्या वैशिष्ट्य. नवीन मूर्ती घडवणं अवघड होतं काय, परंतु आक्रमकांच्या भयाने लोकांना बळ देण्याचा हा प्रकार आहे. मुळात बादशाहची परवानगी नसताना या ठिकाणी मंदिर निर्माण करणं किंवा ज्या मूर्ती टाकलेल्या होत्या डोहात त्या मूर्ती वर काढून स्थापना करणं, म्हणून अप्पासाहेब केळकर नेहमी सांगायचे, अप्पासाहेब केळकर म्हणायचे, त्या प्रसंगी रचलेला श्लोक आपल्याला माहीत नाही आणि आपण तो भलत्याच प्रसंगी म्हणतो. श्लोक सर्व परिचित आहे, म्हणून अप्पासाहेब असं म्हणायचे, लग्नाच्या पत्नीत श्लोक म्हणा असं सांगितलं की लोक असं म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा. बरोबर आहे, हातात लाडू असतो म्हणाले, सदा सर्वदा योग तुझा करावा, हातात जिलबी ती तुझे कारणी देह माझा पडावा. अरे म्हणाले रचले कधी, लक्षात घ्या इतिहास. समर्थांनी या मूर्तींची स्थापना केली आणि बरोबर जे शिष्य होते त्या शिष्यानं मूर्तीकडं ही शपथ घेण्याची पद्धत आहे. आणि शपथ घ्यायच्या वेळेला समर्थाने हा श्लोक सांगितलाय, तुझे कारणी देह माझा पडावा. या पुढे आमच्या देवावर जर हल्ला झाला, प्रथम आमचा देह पडेल, मग देवाला धक्का लागेल. लक्षात घ्या, हा पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ जागृत केलाय. पण समर्थाने त्यावेळेला जे बरोबर होते त्याच्यात कोण होते, वैसे जिनायतराव देशपांडे, जिनायतराव ही पदवी आहे, ज्ञानसराव किंवा देनायतराव दान धर्म करणारे होते, हे वैसे सुभेदार होते. त्यानंतर नरसोमल अंबरखाने हे इथले मामलेदार होते. आणि बाजी घोरपडे हे शहाजीराजांच्या बरोबरीचे विजापूरचे सरदार होते. म्हणजे राजसत्तेतले ही तीन प्रतिनिधी ह्या ठिकाणी होते. आणि असे हे चापळ क्षेत्र उभं राहिलं. या ठिकाणी सगुण भक्तीच्या समर्थांच्या चरित्रातले अनेक प्रसंग या चापळच्या मंदिरात घडलेले, म्हणून हे आपल्याला माहिती असावं. म्हणून हे मी मुद्दामून सांगतो, दरवर्षी इतिहास आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर इथं आले रामाचं दर्शन घेतलं वीर मारून बघितलं गेलं, बरं इतिहास कुठं माहिती आपल्याला. आणि म्हणून शिंगणवाडीला समर्थांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. आपण 18 तारखेला तिथं भेट देणार आहोत. आणि या ठिकाणी शिबिर झाल्यापासून पहिल्या वर्षापासून 18-6 हा समास तिथं सांगितला जातो. पूर्वी चिंचोळकर सांगायचे, त्यानंतर मी सांगतो, पुढं आता नवीन माणूस कोणी तयार होईल. परंतु 18-6 हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे शिवसमर्थ संबंध. आणि म्हणून तो प्रवेशच्या पुस्तकात आग्रहाने समाविष्ट केलेला आहे. मला वाटतं 8वा स्वाध्याय असावा, 18-6. हा, तो आपण टाकलेला आहे मुद्दा म्हणून. हा, 18 स्वाध्याय कितवा आहे असं माझ्या लक्षात नाही. तर तो तिथं आपण सांगतो, शिवाजी महाराजांची आणि भेट तिथं झाली. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी जांभळीचं झाड होतं. आणि खरोखर स्मारक उभं राहण्याच्या आधी, आता प्रभातही पहिल्या वर्षापासून येत आहे तिथं, त्या झाडाखाली बसायचे बरं का. आणि आप्पा तो समाज सांगायचे, किंवा इथं पवार म्हणून गुरुजी होते ते इथला इतिहास सांगायचे, तिथला इतिहास सांगायचे. आणि तिथं शेंगा आणि गुळ हा प्रसाद म्हणून द्यायचे. आज याची पद्धत चालू आहे, आपण जाऊ तेव्हा आपल्याला शेंगा आणि गुळच मिळेल. आणि त्या ठिकाणी समर्थांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. आता बखरीतल्या मजकुराप्रमाणे सांगतो, बखरीतला मजकूर असा आहे की समर्थांनी शिवाजी महाराजांना एक पत्र दिलं
आणि पत्र अगदी प्रसिद्ध आहे, निश्चयाचा महानेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, अतिशय महत्वाचं पत्र आहे. आणि त्या पत्राच्या शेवटी समर्थ काय लिहितात, राजकारण उदंड दाखले तेने चित्त विभागले, आपुले देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, याचं कारण काय असेल, राजकारण उदंड दाखले तेने चित्त विभागले. आणि सगळ्यात शेवटी समर्थांनी लिहिलं, अधिकार नसता लिहिले क्षमा केले पाहिजे. लक्षात घ्या समर्थांचं काय, एकंदर शैली लक्षात घ्या. समर्थ काय म्हणतात शिवाजी महाराजांना, अधिकार नसता लिहिले तुमचे देशी वास्तव्य केले. 1645 ते 1649 चार वर्षामध्ये गेलेली आहे. त्यामुळं चार वर्षात दोघांची भेट झालेली नाही असा कसा अर्थ लावता येतो. परंतु त्याच्या आधी कदाचित भेट झाली असेल, परंतु ते पत्र वाईला मिळालं शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराज मसूर राहते, कारण मसूर हेच ठाणं होतं, कारण समर्थांचा मठ पहिला जो रामनवमीचा उत्सव आहे तो तिथं चालू झालाय. निशाणा आडली त्या मसूरच्या सुद्धा किती गोष्टी आहेत. कल्याणाला कल्याण हे नाव मसूरमध्ये पडलेलं आहे, तो विहिरीत पडला. मुसळराम गोसावी, अनेक कथा तिथं घडलेल्या आहेत. म्हणून महाराज मसूरला गेले तेव्हा असं कळलं की समर्थांनी सापडला राहता. आता बखर असं सांगते, समर्थांची योजना कशी आहे पहा, शिवाजी महाराज मसूर होऊन निघाले. आता मसूर तसं फार लांब नव्हे इथून, म्हणजे त्या काळात जर घोड्यावरनं आले तर मसूर काय 2 तासाचा रस्ता, तास 2 तास एवढा जवळ आहे. परंतु चरेगाव ज्या फाट्यावरनं आपण आत आलो, चरेगावला कल्याण स्वामी त्यांना भेटले. कोणाला, शिवाजी महाराजांना. म्हणजे समर्थांची सुद्धा दक्षता कशी असेल. आणि दोघं ह्या ठिकाणी आले, इथं अक्का स्वामी होत्या, समर्थ कुठे आहेत. समर्थ म्हणाले आता शिंगणवाडीत आहेत, रामगळीच्या बाजूला आहेत, परंतु शिंगणवाडीत आहेत, त्यांना जरा पाठवू आपण. म्हणून शिंगणवाडीच्या बागेत भेट झालेली आहे आणि जांभळीचं झाड त्या ठिकाणी होतं. आणि मग अनुग्रहानंतर काही वस्तू भेट दिल्या, आता हा सगळा इतिहास सांगत नाही. परंतु मूर्तीचा उल्लेख त्या बकरीचा आहे म्हणून सांगतो की बखर असं सांगते की समर्थाने शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला, आशीर्वाद दिला आणि कल्याणाला असं सांगितलं, आमते मनीचा सांगावा रामराय असं सांगावा. आता सांगावा म्हणजे ग्रामीण भाषेत निरोप, आज हा शब्द वापरला जात नाही, परंतु हा शब्द मराठीत रूढ होता. आणि त्याप्रमाणे कल्याण स्वामीने बकरीतला उल्लेख आहे, आपल्याला ग्राह्य वाटला तर घ्या नाहीतर सोडून द्या, पण त्यांनी तो मूर्तीच्या कानामध्ये सांगितला, सांगावा बरं काय रामाला सांगितलं. काय सांगितलं असेल बखर असं म्हणते की कदाचित असं सांगितलं असेल की हा धर्मासाठी लढणारा राजा आहे, कारण ती जी पहिलं हे आहे ना पत्र त्याच्यातच समर्थांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे बघा, होय का नाही. म्हणजे किती गुण आहेत समर्थांनी त्यांना सांग, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतीवंत, जाणता राजा, कितीतरी विशेषण लावलेली आहेत. आणि मग त्या रामरायाला सांगितलं असेल की हा धर्मासाठी काम करणारा राजा आहे, तुझा आशीर्वाद असावा. बखर असं सांगते की मूर्तीच्या माथ्यावर मोगऱ्याच्या फुलांचा तुरा होता, तो कल्याणांच्या ओंधळीत पडला आणि कल्याणाने तो शिवाजी महाराजांना दिला. म्हणून शिवाजी महाराजांनी जिरेटोपावर मोत्यांची माळ सोडलेली होती, म्हणजे त्या याची आठवण म्हणून. आणि मग आता जर ह्या ठिकाणी मंदिर नव्हतं, मूर्ती नव्हती, तर मग हा प्रसंग होणं शक्य आहे का. त्यामुळं मला असं वाटतं की त्यावेळेला या ठिकाणी मूर्ती निश्चितपणाने असावी, मंदिरही असावं. हां, हा उल्लेख जो आहे हा आपण जर हनुमंत स्वामींची बखर वाचली का आपल्यापैकी कोणी, तर ते समर्थांचे वंशज होते, चापळ मठाचे अधिपती होते, पण ती प्रमाण का मानत नाही, तर त्याच्यात चाल नाही आहे, शक नाही आहे, स्थळांचा निश्चित निर्देश नाही आहे. त्यामुळं परंतु एक पुरावा या दृष्टीने. आणि मग समर्थांनी म्हणजे अशा प्रकारे हा पहिला प्रसंग आहे. या ठिकाणी समर्थांचं वास्तव्य अनेक वर्ष आहे,
समर्थ 1649 ला इथं आले आणि 1676 ला सज्जनगडावर गेलेले. मग ते शिवथर गळीत जात असेल, इकडे जात असतील, परंतु मुख्य ठिकाण कुठलं आहे, हेडक्वार्टर तर सापड आहे. या ठिकाणी अनेक गोष्टी समर्थांच्या चरित्रातल्या या ठिकाणी घडल्या. ह्या मूर्तींच्या समोर घडलेली गोष्ट सांगते. एक तर ही कल्याणांनी सांगितलं, दुसरी कथा अशी घडली की वेणा स्वामींच्या चरित्रातला प्रसंग आहे. हा माहिती असेल ना आपल्याला, वेणा स्वामींच्या तो अभंगच आहे. अक्का गावा गेली, मज व्यथा झाली, दयाळा राहिली, नवमी अशी अभंग आहे. काय प्रसंग घडला, तर अक्का स्वामी भिक्षेसाठी बाहेर पडल्या. रामनवमीचा उत्सव ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, पण तो भिक्षेवरच चालत असे. आणि समर्थ ज्या काळात शिवथर गळीत असतील, 1650 ते 1659 समर्थ शिवथर गळीत आहेत असाही उल्लेख आहे. काय कधी, कारण दासबोध रचना कधी झाली, दासबोधामध्ये दिलेलं आहे, त्याच्याप्रमाणे 1659 असं हे अनुमान निघत. तर अक्काने असं सांगितलं वेणाबाईला, उत्सवाची सगळी तयारी करून ठेव, मी भिक्षा मागून आणते. आणि वेणाबाई एकट्या मठात राहिल्या. मठ होता, मंदिर होतं, त्याच्या बाजूला मठ होता. हे सगळं हे आताच आहे बरं का, म्हणजे जुन्या याचं चित्र ज्यांच्या स्मरणिकेत आहेत, जुन्या मठाची चित्र किंवा हे. तर वेणा स्वामीनं अतिशय ताप भरला. वेणा स्वामींची रोजची साधना काय होती, तर रामासमोर उभं राहायचं आणि उभ्यानी साधना करायची. पूर्वी यायला खाप होते, त्याचं वर्णन होते, म्हणजे पूर्वीची माप दोन खणी, तीन खणी, तसं नऊ खणी मंदिर असं होतं बरं का. म्हणजे नऊ खण म्हणजे मोठी जागा झाली. आता खण माहिती नाही, परंतु मला असं वाटते 10 फुटाचा तरी एक खण होता पूर्वी, म्हणजे 2 खण म्हणजे 20 फूट जागा असायची, म्हणजे असं ते मंदिर. हा आणि त्या खांबासमोर उभ्या राहिल्या, परंतु ग्लानीमुळं त्यांना उभं राहता येणं शक्य होईल ना. म्हणून वेणा स्वामींनी काय केलं, आपल्या लुगड्यांनी स्वतःला बांधून घेतलं, परंतु रोजचा नेम चुकवला नाही. आणि आता वेणाबाईंना प्रश्न असा पडला की मला एवढा ताप आलेला, मला उभं राहता येत नाहीये, आणि मी आता उत्सवाची तयारी कशी करणार. तर त्या ग्लानीमध्ये डोळे मिटले, तर एक बाई आल्या. अहो म्हणाल्या, मला अक्काने पाठवले तुझ्या मदतीला. अहो त्यांना खूप आनंद झाला. नाव काय तुमचं, रामाबाई म्हणाल्या. आणि मग तू काय करशील, सगळ्या तऱ्हेचे म्हणाल्या, म्हणजे तू आजारी आहे तर तुला जेवायला करून वाढेल, तुझी सेवा करेन. आणि सगळी सेवा वेणाबाईंची केली आणि सगळ्याची तयारी झाली. आणि ही मागची बाजू नव्हती बरं का, फक्त पुढूनच, पूर्वीचा जो एंट्रन्स आहे फक्त पुढून आहे, ते मागची बाजू ही नंतरची, हे लक्षात घ्या. त्यामुळं विशीपशी अक्का आल्या आणि वेणा स्वामी त्यांना समोर गेल्या. आणि वेणा स्वामी म्हणाले, अक्काना तुम्ही ज्या बाईंना पाठवलं त्यामुळं मठामध्ये सगळी तयारी केलेली आहे. आता मानसपूजा हे जे प्रकरण आहे, त्याला नाव मानसपूजा दिलेलं आहे, परंतु त्याच्यात सफरच्या उत्सवाचं वर्णन आहे. किती प्रकारच्या चटण्या, किती प्रकारच्या कोशिंबिरी वाचावर का, ऐका हो सुगरणी असं समर्थ म्हणते. त्यामुळे जे सुगरण असेल त्यांनी वाचायला काही हरकत नाही, पण चटणीचे किती प्रकार दिलेले तो आपण वाचलंय का कुणी ते प्रकरण, म्हणजे अन्नपूर्णा वाचला असेल बर्वेबाईंचं कसं करायचं, पण समर्थाने दिलेलं आहे काय. तर अक्काबाई म्हणाले, मी कुणाला पाठवले, मी कुणालाच नाही पाठवलं. म्हणाल्या, ते रामाबाई मठात बसली आहे ना, चल म्हणाल्या. आणि अक्का आणि सगळे आले शिष्य, कुठले रामाबाई आणि कुठलं काय, प्रत्यक्ष रामरायानी रामाबाईचं रूप घेऊन त्या वेणाबाईची सेवा केलेली. म्हणजे मी काय सांगतोय, सगुण भक्ती. आणि आता सफलमध्ये एक प्रश्न आहे बघ, की अक्का स्वामी आणि वेण्णा स्वामी यांचा संवाद आहे आणि देहबुद्धी कशी घडवायची याच्याबद्दल दोघींची चर्चा. अवघड आहे का नाही, म्हणजे मी नुसता उल्लेखच केला, मी काही सांगणार नाही आता, पण तो प्रसंग त्यावेळेस आहे.
समर्थ सर्वांनी कौतुक केलं, समर्थांनी कौतुक नाही केलं. लोकांना काय वाटलं, अरे प्रत्यक्ष रामाने यांची सेवा केली, त्यांचं कौतुक समर्थांनी केलं नाही. समर्थ म्हणाले तू काय म्हणाले, अख्खा गावा गेली, मज व्यथा झाली, दया राहिली नव्हती तुझी, अजून तू आणि मी हे द्वैत आहेत की मग ज्ञान होत आहे. लक्षात घ्या, म्हणजे मी जे हे जे सांगतोय ना या ठिकाणी, म्हणजे समर्थ कसे शिकवता, असा प्रसंग घडला खरं तर आपल्यापैकी कुणाच्या आयुष्यात असा प्रसंग आला तर काय होतं, जगप्रसिद्ध वगैरे. अरे आपल्याला असं कोणी बघेल का की तुला काही कळलं नाही म्हणून हा प्रसंग इथं घडला. दुसरा प्रसंग, उद्धव स्वामी, उद्धव स्वामी हे समर्थांचे शिष्य, अतिशय उत्तम कीर्तन करायचे. पूर्वी हे जो हा दास मारुती आहे, हा मंदिराचाच एक भाग होता. आपण गडावरचं मंदिर पाहिलंय का नाही, तर सलग असायचे, म्हणजे गणपती मारुती पुढं राम आणि साधारणतः कीर्तनाला बसणारा कुठं बसतो, रामाकडे तोंड करून, म्हणजे मारुती पशी बसतात. त्याप्रमाणे उद्धव स्वामी कीर्तनाला उभे राहिले आणि उद्धव स्वामींचं कीर्तन एवढं रंगलं, समर्थ रामापाशी बसलेले होते आणि समर्थानं जाणवलं, समर्थानं सांगितलं उद्धवा थांब, माग वळ, नमस्कार कर आणि खाली बस. लोकांना काहीच कळलं नाही काय झालं. तर समर्थांनी सांगितलं की अरे तुझं कीर्तन एवढं रंगलं की प्रत्यक्ष हनुमंत नाचायला लागले आणि त्यांच्या उपरण्याचा रंग तुझ्या त्यांचा आमचा शेंदूर तुझ्या उपरण्याला लागलाय, बघ एकदा शेंदूर लागलेला होता. तेव्हापासून समर्थाने उद्धवाला सांगितलं बसून कीर्तन करत, लक्षात घ्या हा. आणि वेणा स्वामींचा अधिकार उभ्याने कीर्तन करण्याचा, पूर्वीची पद्धत अशी की स्त्रियांनी उभं राहून कीर्तन करायचं नाही, उभं राहून गाणं म्हणायचं नाही. हिराबाई बडोदेकर पहिल्या उभं राहून गाणं म्हणायला लागलेल्या, तोपर्यंत बायकांनी सुद्धा बसूनच गाणं म्हणणं ही पद्धत होती. मग समर्थाने वेणा स्वामींना अधिकार दिलाय. उद्धव स्वामींची कथा ह्या ठिकाणी घडली. अनेक कथा आहेत आणि त्यामुळं काय आहे की इथं सगुण भक्ती, समर्थ असं म्हणतात अभाग्य असं हे दृश्य पाषाण भासते, आपण त्या मूर्तीकडे ती जिवंत आहे अशा दृष्टीने पाहावं. जर समर्थांना अनुभव आहे, उद्धव स्वामींना अनुभव आहे, वेण्णा स्वामींना अनुभव आहे, किती जणांना अनुभव आहे, बरं ह्या रामाने किती जणांची रक्षा केलेली आहे, इथल्या सगळ्या ग्रामदेवता या समर्थानं प्रसन्न होत्याना. मग तो कल्याणाचा प्रसंग असेल, सर्पदंश झाला, भैरोबाची वाडी समर्थाने नवस केला होता की गुळ वाटील, नऊखंडी गुळ वाटील, आकाशात नऊ मण असेल, बरं का, खंडी फार मोठं झालं, नऊ मण असेल, परंतु कल्याणाला सर्पदंश झाला. या ठिकाणी रामगड आहे, कुबडी तीर्थ आहे. आता या सातारच्या भगिनी म्हणाले आहे ना की ते कधी बघायला जायचं, ज्यांना जर घरी जायची घाई नसेल 20 तारखेला जाऊन बघा रामगड, तिथं समर्थ आणि शिवाजी महाराज बसले होते आणि पाणी हवं असं शिवाजी महाराज म्हणाले, कुबडीने समर्थाने हे उचललं तर त्या ठिकाणी पाणी निर्माण झालं कुबडी तीर्थ. आजही अखंड पाणी म्हणजे असं हे कुबडी तीर्थ आहे. म्हणजे हा ज्या बाजूचा परिसर आहे ना, हा परिसर सगळा हा समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेला असा हा सगळा भाग आहे. पुढची जी कथा आहे की समर्थांनी या ठिकाणी हरिजनानं भोजन घातलेलं आहे. हरिजनानं भोजन घातलं ही इकडं ही हरिजन वस्ती आहे. त्या गावातले ब्राह्मण आले नाहीत, कारण त्याच्यात समर्थांचे चरित्रात एक कथा आहे की कुठले तरी सरदार होते आणि सरदारांनी सांगितलं मी एक सोन्याची मोहर दिली आहे का, त्यामुळं ब्राह्मण हिचं जेवायला नाही येतात तिकडे गेले. समर्थांनी 1001 म्हणजे ह्या लोकांना वस्त्र दिले, धनही दिलेलं आहे. एक कथा अशी आहे, एकनाथ महाराजांचा नातू 61 मोहरा, ती ह्या सापळ्याला घडलेली गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं देऊन टाकले ह्या ब्राह्मणांना. आता त्याला असा प्रश्न पडला आता घरी काय करावं, तर घरी आधीच समर्थांचे म्हणजे कथा अशी सांगते की एक माणूस आला, रामजी नावाचं नाव सांगितलं, 61 मोहरा मोजून दिल्या, 61 बदल्यात दुप्पट दिल्या, अशी ती कथा आहे. पुढचा जो भाग आहे की आता हा पुढचा भाग मी सांगतोय, मनाच्या श्लोकांची रचना ह्या मठात झालेली आहे.
मनाच्या श्लोकांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि माहीत जर नसेल बेरसर यांच्या पुस्तकात अगदी प्रारंभी आहे की या ठिकाणी मनाच्या श्लोकांची रचना कशी घडली. मनाच्या श्लोकांची रचना या ठिकाणी घडली. आता याच्या संदर्भातल्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो की ज्या एरवी सहसा सांगितल्या जात नाही. आता ही समर्थांची ध्यान होऊन पाहिजे. फार पूर्वी आम्ही खाली गेलेलं आहे तर खाली असं भुयार आहे, जरा पायरी उंचच आहे, परंतु ह्या ठिकाणी समर्थ ध्यानाला बसवलं. आता बघा एवढ्या सगळ्या ह्याच्यात तिथं खाली गुंफाय म्हणजे एकाच आहे नाही तर, कारण ही टिकडीच होती म्हणजे विवर असतात तिथं भुयेरी. समर्थांच्या ह्याच्यात भुयेरी विवरे हा शब्द नेहमी येतो. ही आहे ध्यानागुंफा. त्यानंतर या ठिकाणी ते तुळशी वृंदावन आहे. पहिला नाम दिली की कुणी काय लिहिले तिथं काय लिहिले काही वाचलेलं नाही ना कुणी. समर्थांच्या अस्थिंच वृंदावन. मग समर्थांच्या अस्थी कधी ठेवल्या. आता पुढचा कथाभाग सांगतो. कल्याणकरी देवराया हे आपण म्हणतो. मूळ पदात रामराया नाहीये. आणि हे कधी लिहिलं असेल. 1680 साली शिवाजी महाराजांचं निधन झालं. 1681 च्या रामनवमी उत्सवाला समर्थ या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी समर्थांनी रामाला केलेली प्रार्थना आहे असं मानलं जातं. कल्याणकरी देवराया. कल्याणकरी दयाळा हा शब्द नाही. आपण आपल्या सोयीसाठी दयाळा म्हणतो रामराया म्हणतो. मूळ काय आहे कल्याणकरी देवराया. कल्याणकरी जनहित विवरी कल्याणकरी म्हणजे करी हाच खरा यमक आहे. तळमळ तळमळ होत की आहे हे जन हा ती धरी कल्याणकरी. त्यामुळं ही प्राजक्ता गेली ना. नाहीतर तिने हे पद फार छान म्हटलं असतं. तुला हे असंच म्हणता येतं का मूळ चालीस माहिती. मूळ चाल जे सुधीर मोघ्याने दिलेली चाल आहे. कल्याणकरी देवराया कल्याणकरी जनहित विवरी कल्याणकरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी कल्याणकरी. अपराधी जन चुकतची गेले तुझा तुमची सावरी कल्याणकरी. आता अपराधी जन म्हणजे कोण तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. कारण पुढच्या ह्याच्यात असं आहे की आता न दिसे उरी आहे ना. कठीण त्यावरी कठीण ते झाले. आता न दिसे उरी. उरी म्हणजे काय. उरी म्हणजे रक्षण करता. आपण हे लक्षात घेत नाही कारण आमच्या पुण्यातल्या लोकांनी याच्यातच बदल करून टाकला. ते म्हणाले समर्थांना असं म्हणायचं असेल आशा न दिसे उरी. आता न दिसे उरी समर्थांचीच चूक काढली. अरे म्हटलं आशा दिसत नाही असं कशाला समर्थ म्हणतील. आता न दिसे उरी म्हणजे रक्षण करता कुणी दिसत नाहीये कारण शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आहे. आणि अपराधी जग म्हणजे आपापसात लोक भांडायला लागले. संभाजी आहे सोयराबाई आहे आपापसात लोक भांडायला लागले. त्यामुळं तूच आता रक्षण कर. कोठे जावे काय करावे. आरंभिनी बोहरी. बोहरी हा शब्द दाखवला देतो. बोहरी म्हणजे सर्वनाश. या लोकांनी सर्वनाश आरंभलेला आहे. आपण काय करतो हेच या लोकांना कळत नाही. म्हणजे संभाजीला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यात समर्थाने स्पष्टपणाने म्हटलेलं आहे दोघे भांडता तिसऱ्याशी जये ऐसे सहसा करू नये. किती उपदेश केलाय त्याच्यात. आणि म्हणून तिथेही पुन्हा शिवाजी महाराजांचा आदर्श सांगितलाय का नाही. शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायाचे कैसे बोलणे कैसे चालणे सलगी देणे कैसे. आणि शेवटच्या याच्यात काय म्हणतात यावरी काही करावे विशेष तरीच म्हणावावे पुरुष. संभाजीने केवढा मोठा पराक्रम केला. समर्थ संभाजीला दिवस आहेत तू स्वतःला पुरुष मानतोस ना तुझ्या वडिलांनी काय केलं त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी कर. संभाजीला असं सांगणं हे धाविष्ट होतं का नाही सांगा मला. म्हणून या ठिकाणी समर्थ असं म्हणतात आता न दिसे उरी. आणि समर्थ म्हणतात शेवटी समर्थाने अशावर असं केलेलं आहे जास म्हणे आम्ही केले पावलो. आम्ही जे काही केलं ते आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे हे राज्य स्वराज्य उभं राहावं ही इच्छा आहे मिळालं आहे आम्हाला. परंतु तू काय कर आता
तर त्यांनी समर्थ शेवटी काय म्हणतात, दास म्हणे आम्ही केले पावलो दयेचे नाही सरी, तुझ्या दयेला सरी म्हणजे उपमा नाही दुसरी, तुलना नाही तुझ्या दयेशी कशाची. आणि असं हे काव्य हे 1689 रामनवमी नंतर सज्जतगडला परत जाताना समर्थांनी रचलं असावं असा अंदाज आहे. त्यानंतर समर्थ पुन्हा आलेले नाही, म्हणजे चापळला पुन्हा आलेले नाही. आणि समर्थांचं निधन झालं. आता आपल्या सर्वांना तिथे माहिती आहे, तारीख माहिती आहे, समर्थांचं निधन झालं, अंत्यसंस्कार झाले. आणि ह्या ठिकाणी समर्थांच्या अस्थी वृंदावन करून ठेवलेल्या होत्या. किती वर्ष होत्या? तर समर्थांचं कधी झालं? 1682, लक्षात आहे ना, परीक्षा घेत नाही. आणि अस्थी कधी उतरल्या? 1714. किती वर्ष मध्ये गेली? 32 वर्ष. आता याचं कारण काय असावं? आमचा तर्क असा, तर्क बरं का, पुढे निश्चित काही नाही, की आपण आनंदवन वन हे काव्य वाचलं असेल. म्हणजे अक्षर विचार त्याच्या समर्थ असं म्हणतात, बुडाला औरंग्या पापी. बरोबर आहे. आता औरंग्या पापी बुडालेला समर्थाने पाहिला का? औरंगजेब कधी गेला? 1707. बघा, 1707 समर्थ गेले 1682. आणि समर्थ म्हणतात बुडाला औरंग्या पापी. समर्थाने पुढचं पाहिलंच आहे भविष्य. परंतु इतिहासाचा संदर्भ देतो. उमरजला मठ समर्थांचं, आणि त्या ठिकाणी कल्याणांचे शिष्य केशव स्वामी, भागानगर तर वेगळे, हे उमरजकर केशव स्वामी. हे केशव स्वामींना असं वाटायचं इथं समर्थांच्या असते का ठरले. कल्याण म्हणाले माझी आज्ञा झाल्याशिवाय अस्थी उचलू नको. दरवर्षी त्यांना असं वाटायचं अस्थींचं विसर्जन करावं, आणि कल्याण स्वामी सांगायचे अस्थींचं विसर्जन करू नको. आता साल किती उजाडलं? 1714. त्या केशव स्वामींनी कल्याण स्वामींना विचारलंच नाही आणि वृंदावनातून अस्थी उचलल्या. आता विसर्जन करू. ज्या वेळेला ह्या वृंदावनातल्या अस्थी उचलल्या गेल्या त्यावेळेला कल्याण स्वामींनी डोंगावला देह ठेवला. लक्षात घ्या, त्यावेळेला कल्याण स्वामींनी डोंगावला देह ठेवला. आणि हे कल्याण स्वामीने दाखवले गेले अस्थी, कल्याण स्वामी होते कुठं? कल्याण स्वामींच्या अस्थी आणि समर्थांच्या अस्थी एकत्र विसर्जित झाल्या. कुठं झाल्या? काशीला. आता 1714 का? इतिहासाचा मी विद्यार्थी असल्यामुळं मी लावलेला तर्क असा, 1707 औरंगजेब मेला खुलताबाद, कबर आहे त्याची, गेला नाशिकला, कबर तिकडं पुढं आहे. आणि मोगलांचं राज्य संपलं, खरं संपलं का? नाही. त्यांनी काय केलं असेल तर शाहूला पाठवून दिलं इथं. पुन्हा मराठ्यांची भाषा शाहू विरुद्ध ताराबाई, म्हणजे ताराबाईचा पक्ष असं. आणि काय झालं मग? ते शाहू हा जाहीर झाला की हा छत्रपती. तरीही येसूबाई मराठ्यांची महाराणी मोगलांच्या ताब्यात आहे, लक्षात घ्या. 1707 शाहू महाराष्ट्रात आले तरीही मराठ्यांची महाराणी त्यांच्या ताब्यात आहे. 1714 बाळाजी विश्वनाथ पेशवे हे दिल्लीला गेले, त्यांनी येसूबाईला सोडवून आणली आणि दिल्लीवर मराठ्यांचा अंमल चालू झाला. मी असं म्हणतो समर्थांच्या अस्थींना पारतंत्र्यात विसर्जन सुद्धा मान्य नसावं. म्हणजे ते तिथं म्हणतात का नाही, उदंड गाहरे पाणी स्नान संध्या करावया, मोडिली मांडली क्षेत्रे, आनंदवन भवन निर्माण झाल्यावरच 32 वर्ष समर्थांचे हे असतील. म्हणून कराडचे बाबुराव गोखले, बाबुराव गोखलेने असं लिहून ठेवलेलं आहे, समर्थ जिवंत असतानाच जगणं तर शिकवतातच पण मेल्यानंतरचं जगणं ही शिकवतात, लक्षात घ्या. म्हणून हे अस्थींचं वृंदावन आपण पाहिलं पाहिजे. परंतु काय होतं, अस्थीचं वृंदावन ती पाठी अशी लावलेली आहे की ती 2 पावलं वर चढून ती पाहावी लागते. बरं, मी त्यांना म्हटलं पाठी तरी अशी लावा, ती पाठी अशी आहे, बघा ती पाठी. हा, त्यामुळे लक्ष जात नाही पण फार महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने बरं का, की समर्थ कशी प्रेरणा देतात आणि त्यामुळं
हा सगळा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. याच्याबद्दल काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही, कारण माझ्याकडे वेळ उघड आहे. हा, परंतु आता ते पुस्तक द्या. हे अप्पासाहेब केळकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, प्रगटले श्रीराम चाफळे. तर याच्यामध्ये एक सवाई आहे बर का, म्हणजे वर्णन चाफळचं कसं केलेलं आहे, स्थळ पाहता सबळ ही सवाई आहे बर का. स्थळ पाहता सबळ ही कुणाची आहे, समर्थांची आहे. नाम साजिरे चाफळ कोती कामना सफळ जय ठाई राहता मूळ स्थापना यथार्थ रामदासाचा कृतार्थ राजा राम तो समर्थ स्वामी येथे नांदतो. या ठिकाणी कोण आहे, प्रत्यक्ष राजा राम आहे. म्हणून ह्याच्या त्याने म्हटलेलं आहे, भारताच्या इतिहासात रायगडाला जे स्थान आहे तेच स्थान इतिहासात चाफळलं आहे. रायगडहून राजकीय स्वातंत्र्याची तुतारी शिवरायाने फुंकली तर चाफळहून हिंदूंच्या उपासना पद्धतीचे स्वातंत्र्य जय जय रघुवीर समर्थ या जयघोषाने समर्थ रामदासांनी जाहीर केले. नवीन मंदिरे बांधण्यास प्रतिबंध करणारे आदिलशाही फरमान झुगारून श्रीराम देवस्थानाची स्थापना चाफळ येथे झाली. या मंदिराचा व त्याच्या परिसराचा भूभाग शिवसमर्थांच्या संपर्काने पवित्र झाला आहे. या ठिकाणी की सर्व चाफळ क्षेत्राची माहिती आहे आणि त्या ठिकाणी रामनवमीची यात्रा कशी भरायची हे आहे. आणि ह्या ठिकाणी समर्थांनी रामाला जी प्रार्थना केलेली आहे की राघोबा उदारा ये माझ्या मंदिरा जानकीच्या वरा रामराया अशी प्रार्थना केलेली आहे की ती प्रार्थना. त्याच्यानंतरचं दिनानाथ हा राम येणार आहे म्हणजे अशी ही पदं. आणि त्यानंतर या ठिकाणी शिंगणवाडीला शिवसमर्थ स्मारक हे कसं उभं राहिलं, जुन्या मूर्ती वगैरे हा सर्व इतिहास या पुस्तकात दिलेला आहे. पुस्तकाची किंमत केवळ 20 रुपये आहे, त्यामुळं आपण स्वतः तर हे पुस्तक घ्यावं आणि इतरांनाही माहिती द्यावी. आपल्याला तर माहिती असायलाच हवी. आणि हे आपलं पदाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, म्हणजे हे पुस्तक फायदा जो काही आहे, आपल्याकडं पुस्तकं पुण्याला आपण छापलेली होती ती सर्वांच्यापर्यंत पोचावी या उद्देशाने इथं आणलेले आहेत. हा कार्यक्रम झाल्यानंतर ती पुस्तकं या ठिकाणी ठेवली जातील. कोठारी या ठिकाणी आहेत, 20 रुपये देऊन पुस्तकं आपण अवश्य घ्यावी. आता एक कार्यक्रम राहिलेला आहे आणि घड्याळ माझ्या हातात आहे, बरोबर 10 मिनिटं संपलो, कारण 5:30 तुम्ही ती मुक्तता होणार आहे ना, मुक्त संख्या म्हणजे तिथे लिहिलेलं आहे का नाही माहिती नाही, पण आम्ही गडावर लिहितो मुक्त संख्या आहे का नाही. तर ह्या ठिकाणी आपण केंद्र संचालकांचा परिचय करून घेतला, साधकांचा परिचय उद्या आपण करणार आहोत. खरं तर आपण समारोपाच्या वेळेला केंद्र संचालकांचा सत्कार करतो, परंतु सगळेच केंद्र संचालक हे काही शेवटपर्यंत थांबणार नाही आहेत, त्यामुळं आधी जे जाणार आहेत त्यांचा सत्कार आपले अध्यक्ष कोठारी यांनी करावा अशी मी विनंती करतो. मी एकेकाचं नाव घेतो आणि त्याप्रमाणे कोठारींनी त्यांना रामाचा प्रसाद म्हणजे श्रीफल आहे आणि खडीसाखर आहे असा द्यावा अशी मी विनंती करतो. फडके काका नागपूर वायर सर्वात ज्येष्ठ आहेत. भावे ताई गोवा नाही ते जाणारच म्हणूनच नारळ देते. ज्योतिताई चिडगोपेकर अरे अजून एक बोलते.
आणायचं सांगायला. माझी चर्चा कर आताच्या मानसी आणखी कर. सांगली केंद्र अनुराधाताई मोडक. दोन मिनिटं थांबू, बाकीच्यांचा प्रसाद येतोय मंदिरात. ऐक पुणे केंद्र केंदुरकर साई. शंका कोणाला काही असतील तर विचारा, हरकत नाही. हा भीमरूपीचं हेच बघा. नाही काही आहे माहिती काय, त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीनुसार हे मारुती निर्माण केले असतील. सगळे गावानं काही राजकीय महत्व त्या काळात असेल बरं का, कारण चाफळ हे महत्वाचं केंद्र. इथं तीन मारुती आहेत, चौथा माझगाव नाही, माझगाव अगदी जवळ आहे. तिथं सतीबाईनं दर्शन दिले म्हणून बहुधा मारुतीची स्थापना असावी. उमरज, उमरजला समर्थ मठ आहे आणि समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट अशी घडली की समर्थ ध्यानाला बसले होते आणि पाण्याला लोंढा आला, सृष्टीच्या पाण्याला लोंढा आला आणि समर्थ बहुत जायला लागले. मारुतीने उडी घातली आणि समर्थाने वर काढलं. बोधे म्हणाले की त्या ठिकाणी एक मारुती मंदिर छोटं स्थापन केलेलं आहे म्हणजे मठाच्या बाहेर. अशी कथा उमरजला घडली. उमरजला मारुती आहे. मसूर हे तर पहिलंच केंद्र समर्थांचं मसूर आहे. शेजारी शहापूर आहे. हे सगळे मारुतीने लागून लागून आहे. बह्याची तर गोष्टच आहे म्हणजे त्याच्यातले कसं क्षेत्र निर्माण झालं. समर्थांचं पदच आहे की ती कृष्णाबाई वाहत होती आणि राम तिथं संध्यासाठी बसले आणि मारुतीने ते पात्र असं अडवलं. बहे म्हणजे दोन्ही बाजूने ती व्हायला लागली. आणि आता पारगाव याच्याबद्दलच थोडा वाद असा आहे की ही पहिलीच भेट आहे वगैरे जे पत्र आहे ती पारगावची. या बोलते म्हणजे हे त्या काळातले पन्हाळा किल्ल्याच्या खाली आहे ते पारगाव म्हणजे जवळ आहे. असे ते मारुती आहेत. 32 शिराळा. ते शिराळ्याची तर समर्थांचे ते पद आहे. नागाची पूजा केली जाते हा समर्थांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे. परंतु फारसं काही वेगळं महत्व असेल असं वाटत नाही. अर्थात माझाही अभ्यास कमी पडत असेल. परंतु शिफ्टी अशी का हे आता लाड आपल्याला स्पष्ट करून सांगते. आपण चाफळ्याला आहोत आणि आपण बरीच मंडळी सुखदळीवर येतो. किंवा जेव्हा आपल्याकडे माकडे येतात बाजे येतात तेव्हा काही घेऊन उगा तो पाहा. हा प्रकार सुखदळीत अनुभव आहे. समर्थांनी जे माणूस उभे केले ते यावेळी शक्तीच्या विरुद्ध उभे केले. पायाखाली राखलं आता मारुतींमध्ये शिरगावचा मारुती नाही पण मागच्या वर्षी आम्ही लातूरचे आपले देशमुख काका आणि मी गेलो होतो. समर्थ स्थापित मारुती आहे दत्तात्रय स्वामींच्या मठात. म्हणजे समर्थ दत्तात्रय स्वामी आणि त्यांच्या आईला घेऊन कल्याण स्वामींना घेऊन तिथं काही महिने राहिले. त्यांची साधनेची जागा आहे. तिथं 10 फूट खाली उतरावं लागतं. ओबड ओबड आहे सगळं जमिनी काही आणि त्या ठिकाणी समर्थ कल्याण स्वामी दत्तात्रय स्वामी हे साधना करत होते.
दत्तात्रय स्वामींच्या मुलाची आणि उद्धव स्वामींची मुलं फक्त सुवर्णाच्या मांडीवर लागलेली आहे. पण मुद्दा असा आहे की शेपूत का उगारलेली अशी डोक्यावर का आली. शिवसा लहीमध्ये हे प्रकार काही बघायला मिळत आपल्या घरी होणार नाही. आपण घाबरून जाऊ माकड आपल्या अंगावर आलं. पण घरीमध्ये खूप माकड असतात. सकाळी साडेसात आठ वाजल्यापासून ते जसं उदाहरण तसं चालत असतात आणि दोन चार काढण्यात वगैरे आहेत. ते एवढं मुद्दा आहे. काठी दाखवायला काही जात नाही पण मारायचं नाही. फक्त काठी त्या वरच्या तीन शेडवर आदळायची किंवा रॉडवर आदळायची त्या काठी पळतात. पण जेव्हा तुम्ही ते समोरच्या रॉडवर ग्रीलवर बसलेले असता ज्यांनी तिथं घर राहिले करणार असता ते घेतात. समोरचं धुळे वगैरे लावण्याची तिथे जागा आहे काउंटरच्या समोर त्या रॉडवर आमच्या वेळीनं बसलेले असतात. आणि जेव्हा तुम्ही काठी उगारली तेव्हा त्याचं शेपूत वर जात. म्हणजे तो जेव्हा रागात येतो तेव्हा त्याचं शेपूत वर जात. सपेटा समर्थांचा शब्द आहे. आता उगारलेला आहे हा उगारलेला आहे त्याचं शेपूत वर गेलेलं आहे. तुम्ही जर या दोनच ठिकाणी मारुती जर बघितले किंवा इतर मारुती बघितले फक्त दात मारुती असा आहे की ज्याचं शेपूत उगारलेलं नाहीये. हा तो जोडलेले शेपूत उगारलेलं नाहीये. शेपूत डोक्यावरून असं खाली आहे. म्हणून इतर मारुतींच्या वर्णनामध्ये किंवा उभी करण्याची जी काही प्रतिकृती समर्थांनी उभी केली त्यामध्ये आणि हा दास मारुती आपला इथं तुम्हाला बघता येईल. शेपूत उगारलेलं नाही पण ते तुम्ही वीर मारुतीकडे जा. हात उगारलेला आहे शेपूट वर आलेला आहे आणि या हाताचे तीन बोटे फक्त असे हे बघितलं का. असे बोटे तीन छातीवर ठेवलेला हात आविर्भाव आलेचे आणि भेटून जरी डॉक्टर म्हणून जास्त अधिकाऱ्यांना सांगू शकतो. आक्रमक भूमिका मध्ये आहे. सपेटा उगारला हा शब्द आहे. उच्चते मुरडिले माझा तो शब्द आहे. म्हणजे आक्रमक कुठला आवाज समर्थ स्थापित अनेक मारुती बरोबर आहे. आता पंढरपूरच्या देवळात मारुती स्थापन केला विठोबाच्या समोर आहे. गरुड हनुमंत पुढे उभे राहतील मग तो मारुती आहे तो कोणाचा आहे. समर्थांनी स्थापन केलेला आहे कारण समर्थ हे वारकरी होते. त्यामुळं त्या ठिकाणी त्याने कथाभाग म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे काही कारणाने तिथं मारुती उभारला असं काही आहे का. नाही ते काही आहे समर्थ पंढरपूरला जातच असत आणि तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये. लाईट गेलेली आहे. नाही लाईट जाऊ दे माझा आवाज पोहोचेल. हा देवळावर लिहिलेला आहे समर्थ स्थापित मारुती बरोबर त्याच्यापुढे नंदी आहे काही आहे त्यांचं होऊ दे सांगा ना ते शिवक्षेत्रच आहे. हो पांडवनीर म्हणताय ते जे सांगतायत ते विठ्ठलाच्या समोर जे गरुड आणि हनुमंत जे आहे तो ऐकू नये तो हनुमंत. पण तुम्ही जे म्हणताय ते मंदिराच्या पूर्वेकडच्या बाजूला चंद्रभागेकडे जाताना डाव्या बाजूला ते मंदिर आहे आणि तिथं मारुती आहे आणि पुढे नंदी आहे. याच कारण म्हणजे महारुद्र जे मारुती रामदास कली माझी जे जाहले रामदास. मारुती हा शंकराचा अवतार आहे. रुद्र महारुद्र हा मारुती हा शंकराचा अवतार आहे आणि म्हणून त्या मारुती पुढे आपण जर जेजुरीला गेला पाठी येतात समर्थ स्थापित मारुती खंडोबाच्या समोर आहे. समर्थाने स्थापन केलेले अनेक मारुती आहेत. आता जेजुरीचा मारुती फारसा प्रसिद्ध नाही बरं का. आपण जातो पण पाहत नाही. जेजुरीला पाठी आहे समर्थ स्थापित मारुती. वाईचा रोकडोबा हा समर्थाने स्थापन केलेला आहे ना. अनेक हे आहेत. बोल
आता बोधे काकांनी सांगितलं ते मान्यच आहे, परंतु मी वारीला गेलेलो आहे पंढरपूरला, तेव्हा माझ्या कानावर तिथली आख्यायिका असलेली आलेली आहे की सर्वात पहिली वारी शिवशंकरांनी केलेली आहे, आणि जेव्हा नंदीनं हट्ट केलं की मला सुद्धा दर्शनाला येतो, तेव्हा शंकरांनी सांगितलं मारुतीला की तू याला धरून ठेव, आणि त्या काळापासून त्या मारुती समोर तो नंदी आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. म्हणून मी आज सगळ्यांच्या माहितीसाठी हे इथं विचार. बरोबर, खरं काय कारण विठोबाच्या शिरावर हे विठोबा श्री वाहिला देवराणा शिवलिंग आहे, म्हणजे हरिहर याचं ऐक्याचं प्रतीकच आहे. ते काय बोलायचं होत बर. आता उद्याचं काही कोणी सांगितलं तर नाही, मी सांगितलं तर दोन समास मी हे तिथे घेत नाही. काय झालं स्वाचार एक मिनिट घ्या. किती बाय चार चार म्हणजे उद्या पाच यांचा आहे ना. पाच तास आहे. हां म्हणजे काय आहे माहिती का, उद्या पहिलं जे सत्र आहे हां ते लाड घेतील, म्हणजे साडेनऊला जी सुरुवात होईल साडेनऊ ते साडेदहा एक तासाचं सत्र आपण लाडणार करू. अजून तयार करायचं नाही म्हणजे आपण ठरवून टाकायचं. त्यानंतर परिचयाचा कार्यक्रम करू, रोज कमी होत जाणार ना आता. म्हणजे खरं तर आतापर्यंत पहिल्या दिवशी कुणी कमी झालेलं नव्हता, पण हे पहिलंच वर्ष असायची, आजपासूनच सुरुवात झाली कमी व्हायला, त्यामुळं शेवटच्या दिवशी परिचय म्हटला तर फारच थोडं होईल. उद्या आपण परिचय करून घेऊ, मग पुढं तिचा समाज घेऊ 16-5 आणि मग तर ठरवूया. खरं तर पुढे काय सुरसुरी येणारे किती लोक आहेत, बोलायची सुरसुरी आली आता. आणि उद्या 7:30 ह्या ठिकाणी मनाचे श्लोक 41 मनाचे श्लोक होतील. माधुरी ते गाडगीळ या ठिकाणी जरा उभे राहा म्हणजे लोकांना कळेल. आणि आता विवेचन त्या करतील, आपली पद्धत काय आहे वाचन करायचं त्याच्यावर कुणाला काय बोलायचंय, त्याच्यात काय चुकलं असेल तर करेक्ट ह्या करतील. परंतु असं करू नका की आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी हा प्रसंग मागच्या वर्षी झालेला आहे. एक जण फक्त मनाच्या श्लोकाला हजर असायचे, काहीतरी वेडा वाकडा प्रश्न विचारायचे, नाश्ता झाला की पुन्हा दिसायचे नाही. अजून त्याच्या तुम्हाला कुणाला की प्रश्न असा विचारला होता, अगदी सुरुवातीचे श्लोक होते होय ना, आणि त्याच्यात प्रभाते मनी राम चिंतित जा, बरोबर आहे. काय म्हणाले ते लोकांच्या झोपा मोडू नये म्हणून समर्थ सांगतात, मनातल्या मनात चिंतन करतात. आलं लक्षात, असा काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणजे आपण होतो हे सिद्ध करायचं. असं काही करू नका, खरंच आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलता येत असेल आणि उद्या जे होतील त्याच्याबद्दलच बोला, नाहीतर लोक पहिल्या श्लोकापासून सुरुवात करतात काही कारण नाही. कारण आता आपले 4 दिवस राहिले, पहिले 41 श्लोक झालेले आहेत, म्हणजे आता उद्या त्याला काय होणार आहे, श्लोक 42 ते 83 एवढे श्लोक होणार आहेत. त्यामुळे ज्याला बोलायचे त्या श्लोकावर बोला, नाहीतर पहिल्या श्लोकावर लोक बोलतात शेवटच्या श्लोकावर बोलतात, असं काही करू नका. जे आज उद्या वाचन करतील त्यामुळं 7:30 ते 9 हा मनाचा श्लोक आणि मग पुढची ही 2 सत्रं नंतरची सत्र आपण ठरवूया. आणि त्यामुळं बरोबर 5:30 वाजलेले आहेत आणि माझं बोलणं मी थांबवतोय. जय जय रघुवीर. जनाताही पुस्तक हवी त्यांनी कोठारींच्याकडून फक्त